सलग 6 दिवस पुणेकरांनी चढत्या क्रमांकाने तापमानवाढीचा अनुभव घेतला असून ही उच्च तापमानवाढीची शिक्षा पुणेकरांना प्रथमच झाली आहे. तापमानवाढीमुळे पुणेकर हैराण झाले असून थंडावा मिळवण्यासाठी विविध उपाययोजना करताना पाहायला मिळालेत. राज्यात सर्वत्र तापमानात गेल्या 3 ते 4 दिवसांपासून वाढ होत असून रविवारी पुण्याचे तापमान कमाल 43° सेल्सिअसला जाऊन पोहोचले. पुढील 2 दिवस ही वाढ अशीच कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पुणेकरांनी आपल्या आयुष्यातील आतापर्यंत सर्वात उष्ण सोमवार आज अनुभवलाय. वाढत्या उष्म्यामुळे लोकांनी घरीच बसणं पसंत केलंय की काय असं चित्र बघायला मिळतंय, कारण रस्त्यावर गर्दीच पाहायला मिळत नाहीये. सध्या लोकांना सिग्नलला थांबणंही असह्य होत आहे आणि सुसह्य होण्यासाठी पुणेकर सरबताच्या आणि फळांच्या गाड्यांवर घामाघूम झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे. कोरडे हवामान आणि निरभ्र आकाश यांमुळे सूर्याची उष्णतेची लाट थेट जमिनीपर्यंत येऊन पोचते, त्यामुळे उन्हाचा तडाखा सुद्धा वाढलेला आहे. कॅमेरामन शिवाजी साळुंके यांच्यासह तन्मयी मेंदळे, दिनमान न्यूज, पुणे.